तुम्ही राज ठाकरेंचे खूप चांगले मित्र आहात चौदाला भाजप सेनेची युती तुटली तेव्हा सगळे परमिटेशन कॉम्बिनेशन खरं तर शक्य होते तेव्हा खरं चर्चा खूप होती दोन हजार अकराला जेव्हा राज ठाकरे गुजरात दौऱ्यावरती गेले होते आणि जेव्हा त्यांनी पहिल्यांदा म्हटलं होतं की नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत चर्चा खूप होत्या की राज ठाकरे आणि भाजपची युती होणार ती होऊ शकली नाही मधल्या काळामध्ये जवळी व्हायची परत झाली मग मधल्या काळात परत ते दुरावले आता परत तुमच्या भूमिकेची ते कुठंतरी सुसंगत दिसतात पण राज ठाकरेंची खूप पूर्वीच युती करायला पाहिजे होती असं वाटतं तुम्हाला कधी कधी बघा असे झालेल्या गोष्टींवर नंतर चिंतन करणं हे पुढच्या वाटचालीसाठी आवश्यक आहे या मताचं मी नक्की आहे पण त्या त्या वेळेला मला वाटतं बरंच झालं सगळ्या पक्षांनी आपली बळ तपासून घेतलं ना दोन हजार चौदाला सगळे पक्ष वेगळे लढले मला कधी कधी या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतो आणि विशेषतः काही महाराष्ट्रातल्या बुद्धिवंतांचं मला नाव नाही घ्यायची कारण ते माझे मित्र जात भले त्यांचे माझे विचार जुळो न जुळो एक मोठे संपादक होते म्हणजे आहेत ते जीवंतपण संपादक होते त्यांनी काय लिहावं हो? त्यांनी एका मोठ्या नेत्याच्या वाढदिवसाच्या म्हणजे शरद पवार साहेबांच्याच वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतनाच्या लेखात स्वाभाविक आहे पवारसाहेबांचं कौतुक वाढदिवसाला केलंच पाहिजे किंवा त्यांच्या कर्तृत्वाचं लिखाण केलं पाहिजे ते शेवटला काय लिहितात किती का वेळ या देशात देवेगौडा गुजराल चंद्रशेखर आणि नरेंद्र मोदी यांच्यासारखे पंतप्रधान झाले पण पवार नाही झाले कोणाची तुलना करत आहे ज्या माणसाने तीनदा राष्ट्र आणलं बरं राष्ट्र सोडा नरेंद्र मोदीजीने दोन हजार चौदाला एकशे पंचवीस दोन हजार एकोणीसला एकशे पाच मला तुम्ही शेवटचे शंभरच्या वर एका राजकीय पक्षाचे आकडे कुठल्या वर्षी आले ते सांगा कुठल्या कुठल्या राजकीय पक्षाचे काँग्रेसच्या ऐंशीच्या जा दशकाच्या आधी संपले राष्ट्रवादी शिवसेना आयुष्यात देऊ शकली नाही शंभर या महाराष्ट्रात मोदीजींच्या नेतृत्वाला विधानसभेत शंभरच्या वर आकडे दिले आणि तुम्ही कावीळ झाल्यासारखं का मूल्यमापन करता